या आधीच्या व्याख्यानात आपण बघितलं होतं की ब्रिटिश हे भारतामध्ये कशा रीतीने आले, हळूहळू करत त्यांनी राजकारण केलं, म्हणजे व्यापार करता करता राजकारणावर लक्ष दिलं. इथल्या साध्या मराठीत बोलायचं झालं तर भानगडीमध्ये नाक खुपसायला सुरुवात केली आणि हळूहळू करत त्यांनी सत्ता संपादनाच्या दिशेने प्रयत्न चालू केले. त्यावेळेचं दुर्दैव असं आहे की त्यावेळेचे जे भारतातले जे सत्ताधीश होते त्यांना ब्रिटिशांचं राजकारण हे कळलं नाही आणि काही जणांना कळलं, परंतु ते पुरेशा ऐक्य शक्ती या गोष्टीच्या अभावी ब्रिटिशांना प्रतिकार करू शकले नाही. जसं आपण बघितलं होतं की पानिपतच्या प्रसंगी मराठे हे बाहेरून येणाऱ्या एका शत्रूशी लढत होते, परंतु त्या प्रसंगी भारतामधल्या अन्य लोकांनी मराठ्यांना मदत केली नाही. शुजा हा आवतचा सुभेदार नवाब हा भारतीय होता आणि अशा वेळेला त्यांनी मराठ्यांची बाजू घेणं हे अपेक्षित होतं. शुजाबरोबर मराठ्यांचे संबंध फार चांगल्या पद्धतीचे होते आणि असं असताना सुद्धा शुजांनी मराठ्यांची बाजू न घेता अब्दालीची बाजू घेतली. राजपूत राजे जे पहिल्या कालखंडामध्ये बाहेरून आलेल्या लोकांशी फार चांगल्या पद्धतीमध्ये लढले, परंतु अकबरानंतरच्या आक्रमकांनी काय जादू केली माहीत नाही, परंतु ते मुघल सत्तेशी प्रदीर्घ काळ एकनिष्ठ राहण्याचं धन्यता मानायला लागले. तुम्हाला कल्पना असेलच, मिर्झा राजा जयसिंगासारखा प्रचंड पराक्रमी राजपूत पुरुष, परंतु तो मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी म्हणूनच महाराष्ट्रात आला होता औरंगजेबाच्या आज्ञेवरून. तर अशा काही गोष्टी त्यावेळेला झालेल्या. नंतरच्या कालखंडात मराठ्यांनी संरक्षणाची भूमिका घेतल्यानंतर ह्यावेळेलाही राजपूतांचं काम होतं की पानिपतच्या ह्या कठीण प्रसंगी, म्हणजे अब्दाली विरुद्ध मराठे हा संघर्ष न होता तो अफगाण विरुद्ध भारतीय असा संघर्ष होणं अपेक्षित होतं, परंतु हा संघर्ष तसा झाला नाही. या ठिकाणी लक्षात येत होतं की बरेचसे सत्ताधीश, म्हणजे मी फक्त राजपूत होते असं म्हणत नाही, पण बरेचसे त्यावेळेचे जे सत्ताधीश होते त्यांना वाटत होतं मराठ्यांचा पराभव झाला तर बरं होईल, परस्पर त्यांची गुर्मी कमी होईल असं काहीतरी त्यांना वाटायला लागलं होतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आपले कोण आणि परके कोण हे त्यांना कळलं नाही. ब्रिटिशांनी बरोबर ह्या संधीचा फायदा उचलला. पानिपतच्या लढाईनंतर मराठे कमजोर झाले होते. नानासाहेब पेशव्याचा मृत्यू झाला, सदाशिवराव भाऊ हाही युद्धामध्ये नाहीसा झाला असं म्हणतात. विश्वासराव पेशवा म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा मोठा मुलगा, ह्यांचाही रणांगणावरच मृत्यू झाला आणि अशा वेळेला पेशवाई सांभाळण्याची जबाबदारी ही रघुनाथराव पेशवा ह्या बुजुर्ग माणसावर होती. नानासाहेब पेशव्याचा दुसरा लहान मुलगा होता 16 वर्षाचा, नाव आहे माधवराव पेशवे, त्यांना गादीवर बसवून रघुनाथरावांनी राज्यकारभार करावा असं ठरलं. परंतु इथे मराठ्यांमध्ये पण दुही उत्पन्न झाली. रघुनाथराव विरुद्ध माधवराव असा संघर्ष वाढायला लागला आणि ह्या संघर्षातून हैदर अलीसारख्या अन्य परकीयांचा इथं उदय झालेला आहे. हैदर अलीने स्वतःचं राज्य इथं स्थापन केलं. म्हैसूरचा जो राजा होता त्याला त्याने गुंडाळून टाकलं आणि स्वतःचं राज्य तिथं उभं केलं. उत्तर भारतामध्ये माधवराव पेशव्यांचा प्रयत्न होता परत एकदा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करायचं, परंतु ह्या मधल्या कालखंडामध्ये इंग्रजांना बंगालमध्ये आपलं बस्तान बसवणं हे शक्य झालं होतं. बंगाली लोकांवरती चांगल्या पद्धतीमध्ये इम्प्रेशन आणि यानंतरची अवस्था येते ती म्हणजे मराठ्यांचं राज्य हे परत सबळ होणं. ब्रिटिशांना तोपर्यंत बंगालवरती इम्प्रेशन वगैरे मारता आलं होतं आणि मराठ्यांचं राज्य जसं परत वाढायला सुरुवात झाली, उत्तर भारतामध्ये जे शिंदे होते त्यांच्यापैकी पानिपतच्या युद्धावर वाचणारा एकमेव माणूस होता तो म्हणजे महादजी शिंदे. हे महादजी शिंदे हे खूप पराक्रमी होते आणि त्यांनी उत्तर भारतावर परत एकदा आपलं वर्चस्व निर्माण केलं. मध्यंतरीच्या काळात फ्रेंच लोकांनी असा एक सिद्धांत मांडला होता
की भारतीय सैनिकांना युरोपियन सैनिकांप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या सैन्यात वापरता येतो. याप्रमाणे फ्रेंचांनी भारतीय लोकांना युरोपियन सैनिकांप्रमाणे प्रशिक्षण दिलं आणि आपल्या सैन्यात इन्स्टॉल किंवा वापरणं यासाठी सुरुवात केली. हीच गोष्ट ब्रिटिशांनी पण हेरली आणि हळूहळू ब्रिटिशांनी भारतीय सैन्याला म्हणजे त्यांच्या ताब्यात भारतीय सैनिक घेऊन भारतीय सैनिकांना त्यांच्या पद्धतीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणजे इथेही लक्षात येईल की भारतीय सैनिकांना प्रशिक्षण देणं हा प्रकार सुद्धा फ्रेंचांनी आधी केला आणि नंतर तो इंग्रजांनी फक्त त्याची कॉपी केली. महादजी शिंद्यांना त्यावेळेला ह्या पाश्चात्य युद्ध प्रणालीचं आकर्षण वाटणं हे स्वाभाविक होत. पण जसं इंग्रजांचं संरक्षण घेण्यात बरेच लोक धन्यता मानत होते तसं मात्र महादजी शिंद्यांनी केलं नाही. त्यांनी फ्रेंचांकडून एका तज्ज्ञ माणसाला आपल्या सेनेवरती नियुक्त केलं. त्याचं नाव आहे डी बॉयने. या डी बॉयनेच्या नेतृत्वाखालती म्हणजे मार्गदर्शनाखालती महादजी शिंद्यांनी स्वतःची सेना ही पाश्चात्य पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं महादजी शिंद्यांचं सैन्य हे अजिंक्य ठरायला लागलं. मुघल बादशाह हा परत एकदा मराठ्यांच्या छत्राखालती आला आणि त्यामुळं मराठ्यांचं राज्य हे परत प्रभावी झालं. इंग्रज अजूनही भारत कसा जिंकायचा याच्याबद्दल प्लॅन आउट करत आहेत आणि त्याच वेळेला एक मोठं दुर्दैवाची गोष्ट होती ती म्हणजे माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला. फार अकाली त्यांचा मृत्यू झाला. अवघी 11 वर्षाची कारकीर्द त्यांना लाभली. 16व्या वर्षी त्यांना पेशवेपद मिळालं आणि 11 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला. राजयक्षमा म्हणजे टीबी क्षय ह्या रोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते निपुत्रिक होते आणि छत्रपती शाहूंनी दिलेल्या आज्ञेनुसार पेशवेपद हे पेशव्यांच्याच घरात द्यायला हवं होतं आणि ह्यानुसार नानासाहेब पेशव्यांचा तिसरा मुलगा नारायणराव पेशवा ह्याला पेशवेपदावरती बसवण्यात आलं. रघुनाथराव हे त्याचे केअरटेकर बनले. परंतु नंतर दुर्दैवाने त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला आणि नारायणरावाचा बळी घेण्यात आला. हा खून होता आणि हा शनिवारवाड्यात झाला आणि ह्यानंतर रघुनाथराव स्वतः गादीवर बसले. परंतु नाना फडणवीस, महादजी शिंदे अशा काही जुन्या जाणत्या बुजुर्ग मंडळींमुळं रघुनाथरावांचं हे कारस्थान उद्ध्वस्त झालं. रघुनाथराव हे पुण्यातून हाकलले गेले आणि ह्यावेळेला ब्रिटिशांना एक प्रचंड मोठी संधी मिळाली. ब्रिटिशांनी रघुनाथरावांना पेशवेपदावर बसवायचं ठरवलं आणि मग ही इंग्रजांची मदत घेऊन रघुनाथराव पेशवा हा परत पुण्याच्या दिशेने चालू लागला. इथं हा इंग्रज मराठा पहिलं युद्ध असा संदर्भ लागतो. ह्या युद्धामध्ये मराठ्यांच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ह्या युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला आणि काही पुस्तकात दिल्याप्रमाणे मराठ्यांचा पराभव झाला. पण मग तसं असतं तर तहामध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्यामागची कारणं स्पष्ट होत नाही. इंग्रजांनी जेवढा प्रदेश मराठ्यांचा जिंकला होता तेवढा त्यांना सोडून द्यायला लागलेला आहे आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रघुनाथराव पेशव्याला मराठ्यांच्या ताब्यात द्यायला लागलं. हे जे पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं याच्या अंतर्गत मराठ्यांचा विजय आणि इंग्रजांचा एक प्रकारे मोठा पराभव हे निश्चित होतं. म्हणजे इंग्रजांची सेना ही अजूनही मराठ्यांना आमने सामने युद्धात हरवण्यासाठी सक्षम झालेली नाही. किंवा मराठ्यांचं युद्धतंत्र हे अधिक उजव्या पद्धतीचं होतं आणि त्यामुळे त्यांना विजय मिळवला. आता काही इतिहासकार म्हणतात त्याच्याप्रमाणे या युद्धामध्ये महादजी शिंद्यांनी रॉकेट्स क्षेपणास्त्र वगैरे वापरलेली आहेत. मला नक्की माहीत नाही कारण इतिहासात तसा पुरावा असं मिळत नाही. पण काही इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे या युद्धात ह्या तंत्रज्ञानाचा वापर झाला आणि म्हणून ब्रिटिशांचा पराभव झाला. जे असेल ते असेल. परंतु ह्यानंतर मराठ्यांनी म्हणजे महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी आणि अन्य काही लोकांनी मिळून रघुनाथरावाला पॉलिटिकली म्हणजे राजकीयदृष्ट्या पूर्ण निष्प्रभ केलं आणि
नारायणराव पेशव्यांची पत्नी ही गर्भार होती, तिला मुलगा होण्याची वाट बघितली आणि त्याप्रमाणे तिला मुलगा झाला आणि मग त्या मुलाला गादीवर बसवण्यात आलं. वय वर्ष 40 दिवस. साताऱ्याच्या छत्रपतींनी यांना पेशवेपराची वस्त्र पाठवली. पुढे 17 वर्ष मराठ्यांचं राज्य हे व्यवस्थित टिकलं. ब्रिटिशांनी तोपर्यंत विविध प्रकारच्या गोष्टी राजकारणात आणल्या होत्या, त्यापैकी एक जी योजना आहे तिच्यावर आपण आत्ताही भर देणार आहोत, तिचं नाव आहे तैनाती फौज. इंग्लिशमध्ये ह्याला सबसिडरी अलायन्स असं म्हणतात. तर ही तैनाती फौज ही अशी काहीतरी योजना त्यावेळेला ब्रिटिशांनी काढली. लॉर्ड वेलस्ली हा ह्यामागचा सूत्रधार आहे. ही योजना ही साधारणतः शिवाजी महाराजांनी सरदेशमुखी ह्या प्रकारचा जो काही कर आजूबाजूच्या सुभ्यांवर लावला होता त्याच्यावरूनच प्रेरणा घेऊन निर्माण केली होती असं म्हणतात. सरदेशमुखीचा अर्थ असा होता की तुमच्या एकूण रेव्हेन्यूच्या म्हणजे जो काही आपण कर संकलित करू त्या संकलित कराच्या 10% रक्कम ही मराठ्यांना द्यायची. त्याच्या बदल्यात मराठे तुमच्या मुलखात येऊन लुटालूट करणार नाहीत, तुम्हाला संरक्षण राहील आणि अन्य कोणती शक्ती जर तुमच्यावरती चालून आली तर त्यापासूनही मराठे तुम्हाला संरक्षण देतील. तर ह्यासारखी सरदेशमुखी हा प्रकार होता आणि बरेच जण ही सरदेशमुखी तेव्हा महाराजांना देत होते. याचं कारण म्हणजे एकतर मराठ्यांच्या फौजेपासून संरक्षण आणि त्याचबरोबर अन्य दुसरे कोण आले तर मराठे आपल्या वतीने त्यांना संरक्षण देणार. मग त्यामुळे हे 10% महसूल हा मराठ्यांना त्यावेळेला मिळत होता. ब्रिटिशांनी हीच योजना थोडीशी पद्धतशीरपणे आणि ब्रिटिशांचा फायदा कसा होईल ह्या मुद्द्यावर मांडायला सुरुवात केली. आपण तैनाती फौजेची योजना ही थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिलं, भारतामध्ये अनेक राजे होते. लक्षात घ्या, सम्राटांची संख्या कमी आहे आणि राजांची संख्या खूप जास्ती. ह्या राजांना स्वतःचं सैन्य स्वतःच्या संरक्षणासाठी लागायचं, अर्थात त्यांच्यावर तेवढा विश्वासही नव्हता आणि त्यामुळे त्यांना अन्य लोकांची कायम भीती असायची. ब्रिटिशांनी हीच गोष्ट हेरली आणि यापासून त्यांनी जी योजना मांडली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचं थोडंसं सैन्यसुद्धा शत्रूच्या भल्या मोठ्या सैन्याला हरवायला पुरेसं असतं. तुम्हाला कल्पना असेलच, तर प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, प्लासीची लढाई समजा भेदनीतीने केलेली होती पण बक्सारची तर आमने सामने केलेली होती आणि त्यामुळं तुम्हाला कल्पना असेलच की ब्रिटिशांचं थोडंसं सैन्य किती प्रभावी आणि त्यामुळे तुम्ही ते ठेवून घ्यायचं. यालाच म्हणायचं तैनाती फौज किंवा सबसिडरी अलायन्स. आता हे सैन्य जेव्हा तुम्ही ठेवून घेणार तेव्हा त्या सैनिकांना पगार द्यायचं काम हे तुमच्यावर आलं. परंतु तुमच्याकडे दुष्काळ पडतो, संकलन नीट होत नाही, बऱ्याच समस्या असू शकतील, त्यामुळं तुम्ही त्या सैन्याचा जो खर्च असेल तेवढा खर्च ज्या इलाख्यातून मिळतो तो इलाखा आम्हाला द्यायचा. म्हणजे थोडक्यात असं आहे की ग्रीस ग्रह हे एक राज्य आहे, ह्या राज्याचं स्वतःचं असं बजेट आहे, ह्याच्यातून जो मिळणारा रेव्हेन्यू आहे, जो कर संकलित होणार आहे, त्या करातूनच हे राज्य चालणार आहे. आणि अशा वेळेला समजा एवढा हिस्सा हा ब्रिटिशांना तैनाती फौजेसाठी हवा आहे, म्हणजे संरक्षणावरचा जो खर्च आहे त्यापैकी एवढा एवढा प्रदेश हा ब्रिटिशांना तोडून द्यायचा, ब्रिटिश त्याच्यातून कर संकलन करतील आणि मग त्यावर तुम्हाला ती सेना दिली जाईल. म्हणजे ह्या रीतीने आपल्याला सैन्य मिळेल पण त्या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी तुमच्या राज्याचा एक हिस्सा ब्रिटिशांना तोडून द्यावा लागेल. म्हणजे ब्रिटिशांना जमीन मिळाली, त्याचबरोबर सैन्य उभारायसाठी सुद्धा पैसा जो लागणार आहे तो मिळाला. आता बघा, परस्पर राजाच्या जीवावर ब्रिटिशांचं सैन्य हे उभं राहायला सुरुवात झाली. म्हणजे ब्रिटिशांना सैन्य उभारणीसाठी जो लागणारा खर्च होता तो स्वतःचा घालावा लागला नाही, हा भारतीय संस्थानिकांकडूनच पैसे घेऊन त्याच्यात आधारे सैन्य निर्माण करण्याची योजना ही त्यांनी चालू केली. आता स्वाभाविक होतं की ह्याच्या बजेटपैकी ग्रीक दरा की 30% रक्कम गेली तैनाती फौजेसाठी. मग संरक्षण दलावरती जो काही खर्च होत असेल, समजा त्यांचा 40% खर्च संरक्षण दलासाठी होत असेल, तर त्यातला
40% होतोय, आणखी 30% घेतला तर राज्याचं बजेट कोण म्हणतं? म्हणजे थोडक्यात राजाला आपले सैनिक कमी करणं आलं, 10% खर्च करणं आणि 30% त्यांना ते पोहोचायला देणं, म्हणजे राजाचे सैनिक बेकार व्हायला सुरुवात झाली. हे जे बेकार झालेले सैनिक आहेत ह्यांना निश्चित स्वरूपी पैसे द्यायची योजना ब्रिटिशांनी चालू केली, कारण त्यांचं काय जात होतं, पैसे शेवटी ह्याच राजाकडून गोळा करायचे होते. आणि मग त्यावेळेला ब्रिटिशांनी चांगले गलेलठ्ठ पगार आपल्या भारतीय सैनिकांना द्यायला सुरुवात केली. गलेलठ्ठ म्हणजे सांगतो अंदाजे 7 रुपये महिना हा पगार, पण त्यावेळेला हा खूप मोठा होता, आणि त्यामुळं त्यांना चांगल्या दर्जाचे सैनिक मिळायला सुरुवात झाली. जे सैनिक मिळतात त्यांना प्रशिक्षण द्यायचं पाश्चात्य पद्धतीचं आणि तयार करून त्या राज्यात ठेवायचं. म्हणजे ब्रिटिशांचा हा एक खूप मोठा फायदा झाला की ब्रिटिशांच्या सेना या भारतीयांच्याच खर्चावर आणि भारतीयांनाच वापर करून निर्माण करायला लागले. दुसरा टप्पा झाला त्यातला, ते म्हणजे ही सेना ही केवळ संरक्षणासाठी वापरता येणार आहे, ही आक्रमणासाठी वापरता येणार नाही. म्हणजे ह्याच्या बाजूला हे दुसऱ्याचं राज्य आहे, तर यांनी ही सेना घेऊन ह्याच्यावरती हल्ला करण्याच्या धमक्या ह्या देता उपयोगी नाही. म्हणजे ह्याचा वापर फक्त ह्या राजांनी जर हल्ला केला तरच होईल. आता पुरावा काय की राजाने आक्रमण केलंय का प्रतिकार करतोय, म्हणजे ह्याच्यासाठी ब्रिटिशांचा एक माणूस तुमच्या दरबारात असणं आवश्यक आहे, त्याला रेसिडेंट म्हणजे निवासी वकील असं म्हणायचं. हा तुमच्याच राज्यात येऊन राहणार आणि तो तुमच्या दरबारचे हाल हवाल कंपनीला पोहोचवणार, म्हणजे कंपनीला कळेल की ह्या सगळ्या प्रकारामध्ये समजा जर कोणी शत्रूंनी हल्ला केला तर तो हल्ला शत्रूंनीच केलेला आहे आणि तुम्ही फक्त प्रतिकारासाठी ही सेना वापरणार आहात, तुम्ही आक्रमण करण्यासाठी ही सेना वापरणार नाही. आणि ह्या पद्धतीमध्ये ब्रिटिशांनी आपला वकीलही दरबारामध्ये बसवला. याचा अर्थ असा आहे आता की तुमच्या दरबारात घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टी अधिकृत रीतीने ब्रिटिशांना कळणार आहे. थोडंसं विषयाचं बाहेर जाऊ, ब्रिटिशांना केवढी मेहनत घ्यावी लागली की इथं काय चाललंय हे शोधून काढायला. जेव्हा आम्ही आजकाल जे यंत्र वापरतो ज्याच्याशिवाय आमचं जीवन शक्यच नाही, तो म्हणजे स्मार्टफोन, आणि तो पण अशा काही गोष्टी करतो का? तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करताना परमिशन्स तुम्हाला द्याव्या लागतात, आणि काही ॲप ह्या तुमच्या कॉन्टॅक्टला ॲक्सेस करणं, तुमच्या फोनमधलं स्थान म्हणजे लोकेशन मिळवणं आणि अशा बऱ्याच गोष्टी शोधायच्या परवानग्या मागतात, आणि त्याशिवाय त्या चालू होत नाहीत. बऱ्याचशा आपण देतो परंतु प्रत्यक्षात ह्याच्यातून डेटा म्हणजे माहिती संकलन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. दुर्दैवाने त्यावेळेचे जे राजे रजवाडे होते त्यांना ह्या वकिलाचं महत्त्व कळलं नव्हतं, आणि आजच्या आपल्या पिढीमधल्या लोकांना सुद्धा ह्या ज्या काही स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या ॲप आहेत त्या काय काय माहिती गोळा करतात. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मोबाईलचा कॅमेरा बंद आहे, तुम्ही स्विच ऑफ केलेला आहे, परंतु स्पायवेअर किंवा असं काहीतरी आता त्यातलं तांत्रिक गोष्टी मला माहीत नाही, पण अशा काही योजनेमध्ये तो कॅमेरा चालू पण होतो, आपल्याला कळतही नाही की तो कॅमेरा चालू आहे. तुम्ही कुठून कुठच्या रस्त्याने किती वाजता गेलात ह्याची पण माहिती गोळा करणारी यंत्रणा आपल्या मोबाईलमध्ये असते, आणि ह्या रीतीने ही सगळी माहिती ही संकलित करण्याचं काम हे चालू आहे. तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीत ही माहिती घेऊन त्याचा उपयोग कोण कशासाठी कधी करेल भरोसा देता येत नाही. ब्रिटिशांना आता इथं सगळी माहिती मिळायची सोय राजरोसपणे, खरंच राजरोसपणे झाली. याचं कारण म्हणजे राजाच्याच परवानगीने तुमचा वकील हा त्याच्या दरबारात राहणार आहे, म्हणजे थोडक्यात ही फौज आक्रमणासाठी वापरता येणार नव्हती, ही फौज फक्त बचावासाठी वापरता येणार होती. दुसरा मुद्दा होता तो म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही ही फौज बचावासाठीच वापरताय ह्याचा पुरावा म्हणजे तुमच्या दरबारातल्या ज्या गोष्टी आहेत ह्या ब्रिटिशांना कळणं आवश्यक होतं, त्यासाठी दरबारामध्ये आमचा रेसिडेंट राहील. ह्यानंतरची सोय होती ती म्हणजे ब्रिटिशांना राजरोस जमीन मिळाली, त्याच्यातून मिळणारा जो कर आहे तो संकलित करायला मिळाला, त्याच्या आधारे ब्रिटिशांना सेना उभारणी करायला मिळाली, आणि ह्या रीतीने भारतात अनेक छोट्या छोट्या राज्यांनी तैनाती फौजा गोळा करायला सुरुवात केली. हा एक महत्त्वाचा फॅक्टर इथं विचारात घ्यायला पाहिजे. ह्या योजना आम्हाला त्यावेळेला कळत नव्हत्या, आणि मग ब्रिटिशांनी काही जणांना
ही योजना फोर्सफुली बळजबरीनी पण स्वीकारायला भाग पाडायला सुरुवात केली. जसं हैदराबादचा निजाम, त्यांनी ही योजना स्वीकारली. मराठ्यांमध्ये खरं तर मराठ्यांचं राज्य म्हणजे जवळजवळ 2/3 भारताचं राज्य त्यावेळेला मराठ्यांच्या ताब्यात होतं. परंतु दुर्दैवाच्या गोष्टी आहेत की नानासाहेब पेशवा, त्याचा शेवटचा मुलगा नारायणराव पेशव्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा शेवटचा वंशज म्हणजे एकमेव मुलगा जो झाला होता सवाई माधवराव यांनी कुठच्या तरी दडपणाखालती येऊन शनिवारवाड्याच्या गच्चीवरून उडी मारली आणि त्याचा अंत झाला. इथून मराठेशाहीमध्ये गोंधळ निर्माण झाला. आता गादीवर कोणाला बसवायचं? नानासाहेबाचा वंश संपूर्णतः संपलेला आहे आणि अशा वेळेला नानासाहेबाचा सख्खा भाऊ, पहिल्या बाजीराव पेशव्याचा सख्खा मुलगा रघुनाथराव ह्याच्या मुलाला गादीवर बसवावं असं ठरलं. हा जो मुलगा आहे हा दत्तक मुलगा होता. नंतर रघुनाथरावाला स्वतःलाही मुलगा झाला होता, परंतु पहिला जो मोठा आहे तो दत्तक आहे आणि त्याला गादीवर बसवायचं ठरलं. त्याचं नाव आहे बाजीराव पेशवा दुसरा. तर दुसरा बाजीराव पेशवा गादीवर बसवण्यात आला आणि ह्यानंतर मराठ्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला. बाजीराव पेशव्याला पेशवाई सांभाळता आली नाही आणि पुण्यातून त्याला हद्दपार व्हावं लागलं आणि अशा वेळेला हा पेशवा वसईला आला. ब्रिटिशांबरोबर तह झाला. ब्रिटिशांनी त्याला तैनाती फौज स्वीकारायला लावलं आणि मग तैनाती फौज स्वीकारल्यानंतर बाजीराव पेशव्याला इन्स्टॉल करण्याचं काम इंग्रजांनी केलं.